नमस्कार, कंट्री किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आहे रविवार आणि पौष महिन्यातील रविवार आहे, त्यामुळे रविवारी आज सर्व सुवासिनींना उपवास असतो। चला तर बघूया मग आता आज काय केलं तर स्पेशल। सकाळी सगळेच गरम पाणी पितात, कोमट पाणी, त्यामध्ये थोडीशी हळद टाकून प्यायची। ही बघा मौली येऊन बसली, तर तिलाही दूध प्यायचं। लागली दूध प्यायला, आता मी कोमट पाणी घेतलेलं आहे। आता मी अण्णांना कोमट पाणी, लिंबू आणि हळद अण्णा नेऊन देणार आहे। अण्णाही सकाळी गरम पाणी पितात, सगळेच गरम पाणी पितात। कोमट पाणी सकाळी प्यायलाच पाहिजे। आणि आज मी नाश्त्यासाठी इडली, चटणी आणि सांबार बनवणार आहे। त्यासाठी मी चिंच भिजू घातलेले आहे सांबारमध्ये टाकण्यासाठी। बाकी सर्व काम आवरेपर्यंत चिंच छान भिजते। मौली काय वाट पाहत बसली। आता दूध काढून आणल्यानंतर तिला कच्चं दूध खूप आवडतं, त्यासाठी ती वाट पाहत बसली दूध आणतील। आता माझी आंघोळ ते झालेली आहे। हे छोटंसं पिल्लू आणलेलं आहे, त्याची शेपूट कोणीतरी कापली, तिचं नाव आम्ही ब्रुनो ठेवलं। चला मग आज सूर्यनारायणाची पूजा असते, तुळशीची आणि सूर्यनारायणाची पूजा करायची। ब्रुनो खूप हुशार आहे। बिचारीला शेपूटच नाही, पण तिचं शेपूट कापून टाकलं कोणीतरी। चला मग आता पूजा झालेली आहे, आता सगळ्यांना चहा करून देते आणि मग नाश्त्याचं बनवणार आहे। कारण कोणी चहा घेतं, कोणी ब्लॅक टी, कोणी कॉफी, सगळ्यांना आता तयार करून द्यायचं। अद्रक खिसणीने खिसून टाकलेली आहे, नंतर दूध टाकते। अन्नाचा चहा तयार झालेला आहे, आता मी अन्नांना चहा नेऊन देणार आहे। आता बाईसाठी कोमट पाणी ठेवलेलं आहे। सर्वांचं चहा पाणी घेणं झालेलं आहे, आता आपण नाश्त्यासाठी बनवूया। इथे मी या भाज्या बाजूला शिजत टाकणार आहे दुसऱ्या पातेल्यात। तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे आणि एक कांदा चिरून टाकला, थोडी हळद टाकली, कुकर लावून दिलेलं आहे। इडली सांबारची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे ती काही शूट केलेलं नाही। बघा माझी इडली आणि सांबार तयार झालेला आहे। आणि आता सर्वांची नाश्ते करणं झालेले आहेत। आम्हाला तर उपवासच आहे, उपवास दुपारी सोडणार आहे। आणि नंतर मी सगळं आवरून घेतलं, भांडे ते घासलेले आहेत आणि सासूबाईंची पूजासुद्धा झालेली आहे। आता मी दुपारी उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक करणार आहे। तर स्वयंपाकाला काय करते तर ते बघा आपण। आता वांग्याची भाजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मी आज हिरव्या मिरचीतलं वांगं बनवणार आहे काळ्या मसाल्यातलं। मी टोमॅटो आणि कोथिंबीर त्यासाठी चिरून घेतली। कढईमध्ये आता थोडंसं तेल टाकून तेल तापत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यात आपल्याला आता जिरे आणि मोहरी टाकायची। आणि इकडच्या गॅसवर मी वरणही लावलेलं आहे। नैवेद्यासाठी आपल्याला वरण भात तर लागतोच। टोमॅटो आणि कोथिंबीर चांगली परतली की त्यात आपल्याला थोडी हळद टाकायची। आणि काळ्या मसाल्याचं वाटणाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तिची लिंक मी खाली देते। ते वाटण टाकायचं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची। हिरवी मिरची भाजून मी मिक्सरमधून काढून तीही फ्रीजमध्ये करून ठेवलेली आहे।
ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची त्यावेळेस आपल्याला ती टाकायची. हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि वांगे टाकले. वांगे मी चिरून पाण्यात टाकून ठेवले होते म्हणजे ते काळे पडत नाही. आणि चवीपुरतं मीठ टाकलं, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि या वांग्याला मसाल्यामध्ये चांगलं शिजू द्यायचं. आपल्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं आणि त्याला अधूनमधून चेक करत राहायचं. वांगे थोडे मऊ झाले की त्यात थोडं पाणी टाकायचं आणि त्याला शिजू द्यायचं. इकडे आपण डाळ शिजलेले आहे, आता आपण डाळीला फोडणी पण देऊया. फोडणीचं वरण करायचं. दुसऱ्या कढईत मी थोडंसं तेल टाकलेलं आहे छोट्या चमच्याने, चमचा भरून. तेल चांगलं तापू द्यायचं, तोपर्यंत लसूण, हिरवी मिरची आणि लाल मिरची याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे, चिरून घेतलं त्याला. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर तेही चिरून घेतलं. डाळही चांगली शिजलेली आहे. कढईमधलं तेल तापलं, त्यात आपल्याला जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी चांगली तडतडली की लाल मिरची, हिरवी मिरची आणि लसूण हे टाकायचं परतण्यासाठी. छान परतला की त्यात थोडासा हिंग टाकायचा आणि हळद टाकायची, अर्धा चमचा, पाव चमचा हिंग टाकलेला आहे. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची. 1 मिनिट परतून घ्यायचं. बघा छान परतलेलं आहे. आणि त्यात शिजलेली डाळ टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं. यात आता चवीपुरतं मीठ टाकायचं. बघा हे पटकन होणार आपलं फोडणीचं वरणसुद्धा तयार झालेलं आहे. वरण छान उकळतं. आणि इकडे मी आता भात लावलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवर पोळ्या करत आहे. पीठ मी भिजून ठेवलं होतं, पीठ छान भिजलं. आता पोळ्या पटकन तयार करून घेणार आहे. भात होतो तोपर्यंत पोळ्या पण होतात. आणि थोडंसं पुरण होतं तर मी पुरणपोळीसुद्धा बनवलेली आहे. बघा या पद्धतीने आता माझ्या पोळ्यासुद्धा झालेल्या आहे आणि भात पण शिजलेला आहे. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. चला आपण आता जेवायला घेऊया. देवाला नैवेद्य ठेवलेला आहे आणि वांग्याची भाजी, फोडणीचं वरण. जामुनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे ती काही शूट केलेली नाही आहे. अशी ही जेवणाची थाळी तयार झालेली आहे उपवास सोडण्यासाठी. कशी वाटली तुम्हाला? आणि मॉली दूध पित आहे, तिची छोटे छोटे 2 पिल्ले, ते काही दूध पित नाही. आणखीन नुसतं बघतात तिला, ती कसं दूध पिती. खूप छान आहे. आणि कशी झाली जेवणाची थाळी? मॉलीचे 2 पिल्ले आणि आमची ब्रुनो, कशी वाटली तुम्हाला ती कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.